त्या भारतामध्ये आज जरा वेगळी स्टोरी आहे. मला एक केरळच्या प्रवासामध्ये व्यापारी भेटला जो समुद्रामध्ये आईस्क्रीम, चॉकलेट्स, चोकोबार वगैरे विकत होता. अतिशय इंटरेस्टिंग वाटलं म्हणून तुमच्यासाठी शेअर करत आहे. हाच तो व्यापारी आहे ज्याला आपल्या आईस्क्रीमसाठी गिराईक पाहिजे आहे, कुल्फी विकण्यासाठी गिराईक पाहिजे आहे. भर समुद्रामध्ये जीवाचा आकांत करीत एवढ्या उन्हामध्ये आणि निर्जन प्रदेशामध्ये तो किती अवघड आहे त्याला गिराईक शोधायचं. समुद्रामध्ये हाऊस बोटिंग करीत असताना तो आम्हाला दिसला, आम्ही त्याला बोलावलं आणि आता तो येत आहे. कसं आहे, माणसांनी व्यापारी वृत्ती असली पाहिजे आणि कुठेही आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि गिराईक शोधता आलं पाहिजे. याचं कौशल्य ह्या माणसाकडून निश्चितच शिकण्यासारखं आहे. अमूल कंपनीचा माल कुठे एक शहरामध्ये हा घेत असेल आणि या समुद्रामध्ये विकत असेल, त्याला बोलवल्यानंतर त्याच्याशी चौकशी करून आम्ही त्याचा आईस्क्रीम विकत घेत आहेत. आणि या समुद्रामध्ये सुद्धा मराठी माणसाची बार्गेनिंग पॉवर बघा आणि मालाचा भाव ठरविण्याची कला बघा. मला तर गंमतच वाटली. अर्चना केवढ्याला बघ के के अर्चना तू बघ आणि हे मोबाईल सो आणि इकडे मोबाईल ठेव. वीस रुपयाची आईस्क्रीम तो 40 रुपयाला विकत होता. दिवसभरामध्ये त्याचा किती माल विकत असेल आणि त्याला समुद्रामध्ये पर्यटक म्हणून हौसेने फिरायला आलेले किती लोक मिळत असतील आणि त्याच्या दिवसभराच्या ॲव्हरेज नफ्याची काय कमाल असेल. धंदा करीस पद्धत हाऊस बोट आहे. अगं ते समुद्रात आणून विकायले. आता खरं समुद्र आहे. विशाल समुद्र पसरलेला, चौकडे पाणीच पाणी, जिथं कोणी धंद्याची व्यवसायाची कल्पनाच करू शकत नाही अशा ठिकाणी हा माणूस एकटा दिवसभर फिरत आहे आणि आईस्क्रीम विकत आहे. मला त्याच्या व्यापार कौशल्याची कमाल वाटली आणि उद्योगी असावं माणसाने, मराठी माणसाने असं काहीतरी शिकावं की जिथं गिराईक नाही आहे, धंदा होत नाही असं जे म्हणतात, त्यांनी ह्या माणसाकडून काहीतरी शिकलं पाहिजे. तुम्हाला हा माझा वेगळा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यावार्ताला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आतापर्यंत आपण शेअर केलं नसेल तर त्वरित शेअर करा. सबस्क्राईब मात्र नक्कीच.